राज्यातील कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणी धोरण लवकरच, डॉक्टर नितीन राऊत यांची माहिती। मार्च 2018 पासून प्रलंबित असलेले कृषी पंपासाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याचा सूचना डॉक्टर नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिल्या। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। मार्च 2018 पर्यंत सुमारे 50,000 कृषी पंप धारकांनी वीज जोडणीसाठी महावितरणकडे पैसे भरलेले आहेत, तर सुमारे 1.5 लाख कृषी पंप धारकांनी नवीन वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले असून त्यावर धोरणाअभावी कोणतीही कारवाई झालेली नाही। याबाबत राज्यातील शेतकऱ्याकडून वारंवार विचारणा होत असून विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने डॉक्टर नितीन राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याच्या सूचना विभागाला दिल्या होत्या। प्रस्तावित धोरणामध्ये 100 मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्यांना लघु दाब वाहिनीवरून तर 100 ते 600 मीटर अंतर असलेल्या कृषी पंपांना उच्च दाब प्रणालीवरून वीज जोडणी प्रस्तावित केली आहे। याशिवाय 600 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या कृषी पंप धारकांना सौर ऊर्जा संयंत्र पुरवठा करण्याचे प्रस्तावित केले आहे। एकाच वेळी पारंपरिक व सौर ऊर्जा या अपारंपरिक स्त्रोताद्वारे वीज जोडणी प्रस्तावित आहे। तसेच अशी नवीन जोडणी करताना कृषी पंप, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग तसेच अन्य विभागाशी समन्वय करून हे धोरण सर्व कसे होऊ शकेल याबाबत संबंधित विभागाची सल्ला मसलत करून धोरण अंतिम करावे व तसेच याबाबत आवश्यकतानुसार सर्व संबंधित विभागासह क्षेत्रीय स्तरावर संबंधित विभागासमवेत समन्वय साधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना डॉक्टर नितीन राऊत यांनी दिल्या आहेत।